शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडीतील मंदिर आज पुराच्या पाण्याखाली गेले। अलमट्टी धरणातून सुरू असलेला 2.25 लाख क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग आणि पावसाचा कमी झालेला जोर यामुळे महापुराचा धोका टळणार असल्याचं माजी राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी एस न्यूजशी बोलताना सांगितलं। एकंदरीत महापुराच्या पार्श्वभूमीवर गेले 2-3 दिवस आपल्याकडं प्रचंड अशा प्रमाणामध्ये पाऊस पडला आणि आपल्याकडंच पाऊस पडला असं नाही पण धरण क्षेत्रामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचा पाऊस अति मुसळधार पाऊस धरण क्षेत्रामध्ये सुद्धा पडला आणि त्याचा परिणाम म्हणून नदीची पाण्याची पातळी ही वाढत गेली आणि जवळपास आज सुद्धा आपल्या राजापूर बॅरेजमधनं आत्ता जे जाणारं आपल्या राजापूर धरणातून जे पाणी आहे ते जवळपास 1,56,000 आहे आणि आपण आता कालच मी रात्री काल अलमट्टीच्या लोकांच्याबरोबर बोललो तिथं सुरेश म्हणून ते अलमट्टीचे जे प्रमुख आहेत त्यांच्याबरोबर मी बोललो आणि जवळपास त्यांचं आता 2 लाख क्यूसेक्सनं त्यांच्याकडं डिस्चार्ज चालू होता। आज सकाळपासून तो 2.25 लाख रुपये 2.25 लाखनं आपण केलेला आहे आणि त्यामुळे एकंदरीत महापुरावर जर ह्या सगळ्या महापुराच्या परिस्थितीमध्ये जर अधिक अतिवृष्टी जर एका दिवशी जर नाही झाली तर निश्चितपणे महापुराचा धोका फारसा काय जाणवणार नाही पण माणसाने सगळ्या जनतेनंसुद्धा सतर्कता घेणं हे आपल्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे कारण 2005 बघितले 2007 बघितले 2019 बघितले आपण वेगवेगळे प्रसंगातनं आपण ह्या सगळ्या प्रसंगातनं गेलेलं आहे आपण आपल्या खबरदारी घेणं हे सुद्धा आपल्या दृष्टीनं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं नागरिकांनी खबरदारी घ्यावं असं ह्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी आवाहन